8 महिन्यांच्या कालावधीनंतर आता प्रत्यक्ष शाळांना सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील बऱ्यापैकी शाळा आजपासून सुरू झाल्यात आणि पहिल्या दिवशी मुलांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. 8 महिन्यांच्या कालावधीनंतर आता प्रत्यक्ष शाळांना सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील बऱ्यापैकी शाळा आजपासून सुरू झाल्या. पहिल्या दिवशी मुलांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. कोरोनाच्या नियमांचं पालन करून वर्ग भरू लागले आहेत. जिल्ह्यातील 750 शाळांपैकी बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. 1.5 लाख विद्यार्थ्यांचे की 50,000 विद्यार्थ्यांनी संमतीपत्र दिलं आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील 6,000 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. प्रत्येक शाळेत सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स या नियमांचं पालन करत वर्ग भरला जात आहे. माझी विद्यार्थिनी आता कॉलेजमध्ये 12वीमध्ये आहे, आर्ट्समध्ये. आणि कॉलेज चालू झाल्यामुळे आम्हाला फार आनंद झाला आहे. जसं ऑनलाईन अभ्यास घेत होते शिक्षक, त्यामध्ये पालका मुलांना पण एवढं जास्त काय समजत नव्हतं. जसं शाळेत आमोरासमोर विचारू शकतात मुली प्रश्न, काय येत नसेल करत नसेल तर आम्हाला फार आनंद झाला आहे. आणि शाळा पण ही फार चांगली आहे. कॉलेज, शिक्षक वगैरे इथले सगळं सर्व मुलींना म्हणजे आपल्या एकदम मुलांसारखं इथे सांभाळून घेतात. सगळं व्यवस्थित इथं आहे, त्यामुळं आम्हाला आनंद झाला आहे फार. आणि मुलांचं याच्या पुढं फार चांगलं म्हणजे होईल व्यवस्थित शिक्षण. नाही काही भीती नाही इथं, कारण मी आम्ही बघितलं इथं कसं मुलांना एकदम व्यवस्थितरित्या सगळं हे करतात, हाताळतात शिक्षक. एकदम सॅनिटायझर आहे, मास्क आहे सगळ्यांना कंपल्सरी, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही आहे. आणि पहिला दिवस असताना सुद्धा आम्ही काही घाबरलो नाही, मुलांना आमच्या पाठवलं, त्यामुळे आम्हाला काही टेन्शन नाही. मी सौ एस पी खाडे, मुख्याध्यापिका श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. गेले 8 दिवस शासनाच्या ज्या मीटिंग्स वगैरे चाललेल्या आहेत त्याला अनुसरून आम्हीही आज शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि आमच्या स्टाफ मेंबर्सबरोबर माझी मीटिंग वगैरे झालेली आहे, त्याचबरोबर पालकांशी सुद्धा झूम मीटिंगद्वारा आम्ही चर्चा केलेली आहे. आणि सगळ्यांचाच पॉझिटिव्ह सपोर्ट आल्यामुळं आज आम्ही ज्युनियर कॉलेज आणि माध्यमिक विभाग दोन्हीही चालू करत आहोत. इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनी आज आमच्या वर्गात आलेल्या होत्या आणि अगदी बहुसंख्येनं नसल्या तरी सुद्धा 60 ते 70 विद्यार्थिनी आज कॉलेजमध्ये हजर होत्या. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तिन्ही फॅकल्टीच्या विद्यार्थिनी वर्गात येण्यापूर्वी आम्ही त्यांच्या पालकांशी थोडी चर्चा केली झूमद्वारा. त्यामध्ये आम्ही फक्त त्यांना 3 गोष्टींची अट घातलेली होती की शाळेच्या आवारामध्ये पूर्णपणे सॅनिटायझरचा वापर करणं, पूर्णपणे मास्कचा वापर करणं आणि सगळ्यात महत्वाचं सोशल डिस्टन्सिंग, त्याची खबरदारी आम्ही पण घेतली. आणि वर्गामध्ये आम्ही मुलींच्या रोल नंबरप्रमाणे जसं परीक्षेला नंबर टाकले जातात त्याप्रमाणे आम्ही नंबर्स टाकले आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी झालेली नाही. प्रत्येक बाकावरती झिगझॅग पद्धतीनं विद्यार्थिनींना बसवण्यात आलं, त्यांचं एक टाइम टेबल तयार करण्यात आलेलं होतं आणि त्याप्रमाणे आज त्यांचे तास बरोबर 9:10 सुरू झाले आणि आता 12 वाजता ते संपलेले आहेत. 2 जिने असल्यामुळे एका जिन्याने प्रवेश आणि दुसऱ्या जिन्याने बाहेर पडण्याची व्यवस्था आम्ही केलेली होती आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची गर्दी झालेली नाही. विद्यार्थिनी आवारात आल्याबरोबर त्यांचं थर्मल स्कॅनरद्वारा टेम्परेचर चेक करण्यात आलं आणि मगच त्यांना आत सोडण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर सुरक्षिततेचा उपाय म्हणून हमीपत्र आम्ही पालकांच्याकडून घेतलेलं आहे, ते व्हॉट्सअपद्वारा त्यांना पाठवलं आणि त्यांच्याकडून ते हमीपत्र भरूनच आम्ही आज त्यांना बोलवलेलं आहे. त्याचबरोबर विद्यार्थिनींना काही जनरल सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खाऊचा डबा बरोबर आणायचा नाही, घरातून येताना चहा नाश्ता करून यायचं, फक्त पाण्याची बॉटल आणि एक हात रुमाल बरोबर घेऊन यायला सांगितलं. शाळेत आल्यानंतर कुठल्याही वस्तूला किंवा जिन्याच्या ग्रीलला, इतर बाकांना, बोर्डला कुठेही स्पर्श करायची नाही असं त्यांना फक्त सूचना देण्यात आलेली होती. किंवा मैत्रिणी फार दिवसांनी भेटल्यानंतर जे होतं, एकमेकींची गळा भेट घेणं असेल किंवा शेक हँड असेल, या पद्धतीचं कोणतंही कृत्य त्यांच्याकडून होऊ नये यासाठी त्यांना शाळेत प्रवेश करण्यापूर्वीच सूचना देण्यात आलेल्या होत्या. आणि त्या आम्ही केलेल्या नियोजनानुसार गेले 4 दिवस आमच्या स्टाफची जी मीटिंग किंवा चर्चा होतीये त्यातून आमच्या ज्या ज्या गोष्टी ठरलेल्या होत्या त्याप्रमाणे अगदी तंतोतंत आज आमची शाळा सुरू झालेली आहे. विद्यार्थिनींची संख्या आज जरी कमी असली तरी आज जो त्यांच्या बाबत झालेला जो प्रवास आहे किंवा आज त्यांच्या बाबत जे झालेलं वागणं आहे त्यावरून नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये विद्यार्थिनींची आमची संख्या नक्कीच वाढेल याची मला खात्री आहे. आणि सर्व शासनानं दिलेल्या सर्व सूचनांचे मार्गदर्शक तत्वांचं पालन करून आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची खात्री देऊनच आम्ही ही शाळा सुरू केलेली आहे आणि आमची ही शाळा अशीच चालू राहील याची मला नक्कीच खात्री आहे.